अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डने जानेवारीत 23 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. या जागांवर निश्चित झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी देखील जाहीर केली होती, पण या भरती प्रक्रियेत आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग अर्थात DOPT नियमानुसार पुन्हा अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती प्रक्रिया आता पुन्हा राबवण्यात येणार आहे. अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य अधिकारी विनीत लोटे यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.